याजावरचा शिक्षण आणि शासनाची कुचकामी यंत्रणा। महाराष्ट्रामध्ये अनेक गोरगरिबांची मुलं, मध्यमवर्गीयांची मुलं चांगल्या उच्च शिक्षण घेण्यासाठी हॉस्टेल असतील, शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत। जे शिक्षण सम्राट, अनेक शिक्षण सम्राट हे काही मंत्री आहेत, काही पुढारी लोकप्रतिनिधी आहेत, काही नेते आहेत, परंतु यांच्या शैक्षणिक वसतिगृह असतील, त्यांच्या कॉलेजमध्ये चाललेला जो मनमानी कारभार आहे आणि वेळेवरचे शिक्षण हा जो न परवडणारी व्यवस्था, याकडे सरकार आणि आजचे बडाया मारणारे केंद्रापासून ते राज्यापर्यंत मंत्री कोण लक्ष घालत नाही। आणि याचा जो ताण मानसिकता आहे ती पालक वर्गाला सहन करावी लागते। शिवाय जे विद्यार्थी आहेत ते दबावाखाली शिक्षण घेतात, त्यांची मानसिकता दुर्मिळ करण्याचे काम पैसा कमवणाऱ्या शिक्षण सम्राट यांनी केलेली आहे, याकडे किंचितही लक्ष गेले जात नाही। आज एक अगरवाल प्रकरण घडले, याच्यासाठी सगळे उभे राहिले, अनेक लोकांच्यावर गुन्हे दाखल झाले, जेलमध्ये गेले। हीच व्यवस्था जर शिक्षणामध्ये निर्माण केली तर गोरगरिबांचे उच्च शिक्षण घेणारे डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर, आयटी, अनेक ज्या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना एक दिलासा मिळेल। आणि गरिबांचा कोणीतरी आहे, सरकार आहे, लोकप्रतिनिधी आहेत, पुढारी आहेत असे वाटेल। परंतु आत्ताचे पुढारी, आत्ताचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आत्ताचे जे मंत्री आहेत, एकमेकांचे सहकारी आहेत। एखादा साखर सम्राट असो किंवा शिक्षण सम्राट असो, का कुठल्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक असो, एकमेकांचे लागेबंद या ठिकाणी मिळवण्याचं काम करतात, यांना वेळ मिळत नाही। आणि इथला गरीब जो पालक वर्ग आहे तो मुलांना कर्ज घेऊन शिक्षण देतो, आणि कर्जबाजारी आज शिक्षण व्यवस्था ही पालकांची आणि विद्यार्थ्यांवर मानसिकता निर्माण झालेली। अन्याय शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांवर शाळेत जे फीज असते ते वर्षभरामध्ये जर नाही भरली तर त्यांच्यावर व्याज आकारला जातो। हॉस्टेलचे खाण्याचे जेवण आहे त्यांच्यावर जर पैसे जर वर्षभराच्या आत भरले नाही, जर उशिरा पैसे दिले तर त्यांच्यावर व्याज घेतला जातो। परीक्षेच्या कालावधीमध्ये शाळेमध्ये जी मुले जातात त्यांची हजेरी कमी जरी लागली तरी त्याच्यावर हजारो रुपये व्याज आकारला जातो। आणि ज्या ठिकाणी काही जे विषय नापास झालेले मुले आहेत त्यांच्यावर सुद्धा व्याज आकारला जातो। जे शिक्षक प्राध्यापक हे संस्था चालक आहेत, हे त्या अकाउंटमध्ये पैसे न घेता खाजगी अकाउंटमध्ये, वेगळ्या अकाउंटमध्ये पैसे घेतात, काही ऑनलाईन पैसे घेत नाही, डायरेक्टली ऑफलाईन घेतात। मग मोदी साहेबांनी काढलेल्या कॅशलेस व्यवस्था कुठे गेली? आणि ही व्यवस्था जर हे लोकप्रतिनिधी ज्यांचे शिक्षण सम्राट आहेत ते जर व्यवस्थित जर चालवत नसते तर मग तुम्ही गोरगरिबांच्यावर अन्याय करत नाहीत का? याचा कुठंतरी मेल बसला पाहिजे। नीती खेद आणि ताळमेळ ज्या टायमाला बसेल त्या टायमाला आपण जे गोरगरिबांचं या ठिकाणी लांबून चांगूरपणा चालवत नाही हे सिद्ध होईल। आपण गोरगरीब शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे, त्यासाठी या व्यवस्थेकडे लक्ष घालावे अशी पालकांची आणि विद्यार्थ्यांची मागणी आता जोर धरू लागली आहे। आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा।